नहीं माला कल्पना नहीं क्या बात की विजय वरेट्टीवार पण या बैठकीला अजित पवार साहेब उपस्थित होते का मी किसको जवाब दे दूं विजय वरेट्टीवार या बैठकीला उपस्थित होते कारण त्यांची नाराजी आहे तेही 10 आमदार घेऊन बाहेर पडण्याची नाही नाही असं काही नाही कुठलेही काँग्रेस पक्षाचा कुठलाही मंत्री कुठलाही आमदार बाहेर पडेल असं नाही चुकीचे बातमी आहेत मला वाटतं वडेट्टीवार साहेब काल मतदानाच्या नंतर कुठे गेले असतील पण ते येतील पण ते नॉट रिचेबल आहे बऱ्याच वेळापासून नाही मला मला कल्पना नाही ते थोरात साहेबांना हा विषय माहित असेल काँग्रेसची जी भूमिका आहे काल मतदानाने त्यानंतर पाचपत्रीने राजकीय नाही मला वाटतं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो राज्याचे अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आदरणीय थोरात साहेब अजितदादा आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब पुढच्या काय रणनीती असतील ते ठरवतील त्याच्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये पॉलिटिक्स चल रही है उसको लेकर के क्या कांग्रेस के भी एमएलए हैं जो नॉट रिचेबल हैं नहीं ऐसे कोई लग नहीं रहा है कांग्रेस के सब एमएलए रिचेबल है और आदरणीय थोरात साहब की यहाँ से सूचना गया है सब लोग आ रहे हैं मिल रहे हैं सर कालच्या निकालानंतर बाळासाहेब थोरात गटनेते पदाचा राजीनामा देणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या देखील समोर येत आहेत याच्या त्यातील काही सत्यता आहे नाही मला नाही वाटत कारण मुळात आदरणीय थोरात साहेबांची राज्याच्या राजकारणातली ज्येष्ठता ही सर्वजण जाणत आहात जवळजवळ 40 वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेतले आमदार राहिलेले आहेत प्रशासनाचा एक मंत्री म्हणूनही त्यांचा दीर्घकाळाचा अनुभव आहे सगळ्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि शेवटी हा निर्णय जो काय असेल तो मला वाटतं दिल्लीच्या पक्षश्रेष्ठी आणि नेतृत्व घेईल मग मला वाटतं थोरात साहेबांनी नेतृत्वामध्ये जे काय निर्णय चर्चा होईल त्यातनं पुढील निर्णय होतील फर्स्ट प्रिफरन्स उमेदवार पडला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे नाही मला नाही मी पुन्हा सांगतो निवडणुकीच्या बाबतीत जे काय घडलं असेल त्याचं त्या ते पक्ष येणाऱ्या काळात आत्मपरीक्षण करून पुढील जे काय असेल त्या पावलं टाकली जातील ठीक आहे धन्यवाद थँक्यू सो मच अजित पवार यांच्यामध्ये बैठक झालेली आहे त्यानंतर विश्वजीत कदम हे माध्यमांशी बोलत होते तर अजित पवार यांच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि त्यानंतर आता या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती माहिती विश्वजीत कदम हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागणार आहे राजकीय भूकंप जो आलेला आहे त्यावर विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक नुकतीच संपली आहे